हरिओम, मी रश्मी संजय रेवाळे, नानासुपारा उपासना केंद्र। माझा अनुभव छोट्या मुलीचा आहे, 1.5 वर्षाची मुलगी आहे, सृष्टी रेवाळे। माझ्या घरी साईग्रामची पूजा होती। त्यावेळेला असं होतं की 3 टाईम असं कराय, 3-3 तासाचं होतं, पण दुपारची वेळ माझ्याकडे होती। आणि ज्या वेळेला मी तिसऱ्या म्हणजे दुपारी जाणार, तेव्हा माझ्या मुलीने माझी मी नवीन रूम घेतली होती, ते माझ्या रूममध्ये काहीसुद्धा सामान नव्हतं। तर ते सामान घेत नव्हतं म्हणून मी काय केलं, सगळी तयारी केली बापूंची, आणि थोड्या वेळाने ते लक्षात आलं की अरे गहू आणायचे आहेत, म्हणून माझे मिस्टर खाली गहू आणायला गेले। त्या मुलगी माझी खूप रडायला लागली की ती पप्पांच्या तिच्या पाठी लागलेली। तर तिला राग आल्यामुळे तिने आतून किचनचा दरवाजा बंद केला। ही दरवाजात आतमध्ये किचनमध्ये अडकली आहे। नंतर मी थोड्या टायमाने बघते, मी हिला म्हणजे बघत होते, तर ही रडते आतमध्ये कशाला, दरवाजा का नाही उघडत। आणि तेवढ्या तिचे पप्पा आले, तर तिचे मला पप्पा बोलायला लागले, काय तू कशाला हे सगळं करत बसलं, बघ आपली मुलगी अटकली आतमध्ये। तर मी बोलले ठीक आहे, तुम्ही शांत राहा, मी बघते काय करायचं ते। असं बोलतं करता 1.5 तास होऊन गेला, तरी मुलगी ती आतमध्ये मोठमोठ्याने रडतच होती, खूप रडत होती। मग मी थोडा वेळ बसली आणि थोडं जप केला, ओम मन सामर्थ दाता से अनिरुद्धाय नमः, असं बोलता बोल त्यांना मिस्टरांना बोलली। तरी पण मिस्टर असे बडबड करत होते ना, तरी त्यांना बोलली थोडं शांत धरा, धीर धरा, माझा बापू आहे, माझा बापू बाहेर काढेल माझ्या मुलीला। आणि थोड्या वेळाने बघते तर काय, जप करता करताच ना 5 वेळा मला असा आवाज आला जोर जोरात की असे पावळं वाजतात ना, त्या पावळ्यांचा 5 वेळा आवाज आला की ठाप 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 करू, आणि 5व्या वेळा कडी खोलल्या गेली ती आणि माझी मुलगी बाहेर आली। बस बापूला मी एवढंच सांगते की अशीच आमच्यावरती कृपा राहू दे, आणि माझ्या मिस्टरां सगळ्यांवरतीच, म्हणजे जे भक्त आहे त्यांच्या सर्वांवरती, अंबज्ञ नाथ सवित नाथ।